नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक मध्यक कसं काढायचं ते बघणार आहे. माहिती तुम्हाला अशी दिलेली असेल, पाऊस मिलीमीटरमध्ये आणि शहरांची संख्या ह्या दोन गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. 100 ते 150, 150 ते 200, 200 ते 250, 250 ते 300, यामध्ये 4, 8, 12, 6 ह्या वारंवारता आहेत. वारंवारता म्हणजे पुन्हा पुन्हा हे 4 वेळा आहेत, असे 8 शहर आहेत, असे 12 शहर आहेत, असे 6 आहेत. वरील दिलेल्या माहितीवरून मध्यक काढा. आता मध्यक कसं काढायचं, तर त्यासाठी हा जो तुम्हाला तक्ता दिलेला आहे तो आडवा असतो, तो परीक्षेत तुम्ही उत्तरपत्रिकेत असा उभा आखून घ्यायचं. हे दोन याला एक्स म्हणू शकता आणि हा फ्रिक्वेन्सी एफ इंग्रजी अक्षर वापरतात. आता याच्यासाठी यामध्ये एकूण किती आहेत, हे 8 आणि 4 12, 12 आणि 12 24 आणि 6 30 झाले, बरोबर आहे. आता पुढे संचित वारंवारता पेक्षा कमी म्हणजे कमीपासून जास्तकडे, हे 4 जसे आहे तसेच लिहायचे. मग 8 अधिक हा 4 किती झाला, 12. मग 12 अधिक आधीचे 12 किती, 24. आणि मग 24 अधिक 6 किती होणार, 30. अशा प्रकारे हे तुम्हाला उत्तर मिळेल. मग यामध्ये सी एफ जे आहे फ्रिक्वेन्सी ती कशी काढायची, तर यामध्ये फ्रिक्वेन्सी एफ काय घ्यायचं, तर एफ यामध्ये आपण हे 12 घेतो. एफ 12 घेतलं, त्याच्या आधीचा जो वर्ग असेल वरचा त्याला आपण म्हणतो हा सी एफ असेल. लक्षात, आता ही दिलेली माहिती अशी तक्त्यामध्ये भरल्यानंतर तुम्हाला एवढं भरता आलं तरी याला मार्क आहेत. आणि याहीमध्ये आता एफ जे तुम्ही निवडला आहे फ्रिक्वेन्सी वारंवारता, तर त्याच्यामध्ये इथे तुम्हाला लिहायची आहे माहिती, हा एन जो आहे याला एन इज इक्वल टू 30 आला आहे. मग तुम्हाला सूत्रामध्ये एन बरोबर किती आला आहे, 30. आणि म्हणून पुढे एन छेद 2 ची किंमत काढा, ती किती येते, 30/2 बरोबर किती आली, 15, बरोबर आहे. मग हे 15 जे आहे हा एफ ठरवायचं कसं, तर हे आपण बेरीज करत गेलो अशी. 100 ते 150 चार शहर आहेत, 100 ते 200 8 अधिक 4 12 शहर झाली. हा एन छेद 2 जो आहे हा प्रश्न फार महत्त्वाचा, याची किंमत काढल्याशिवाय आपण एफ ठरवू शकत नाही. इथपर्यंत 12 शहर झाले, आपल्याला 15वं शहर पाहिजे. कोणतं पाहिजे, 15वं. मध्यक म्हणजे मधोमध येणारा शहर कोणतं, हे क्रमाने आपण लिहित गेल्यास मधोमध्ये कोणतं शहर येईल हे काढत असतो. आपल्याला मुळात कळत नाही मध्यक काढतो म्हणजे नक्की काय करतो. तर हा 15 जो अंक आहे तो इथपर्यंत 4 झाले, इथपर्यंत 12 झाले. मग तो यामध्ये 12 पासून 24 पर्यंत या गटामध्ये 15 येतो, म्हणून आपण हा एफ घेतला आहे. एफ काय घ्यायचं, एफची किंमत कशी ठरवायची आहे, हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. आणि हा प्रश्न कळला की याच्यामध्ये तुमचे बाकी सोडवणं पुढे सोपं आहे. त्याच्या आधीचा सी एफ, सी एफ म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, क्युम्युलेटिव्ह म्हणजे कलेक्टिव्ह, संचित वारंवारता. आता इथे एन झाल्यानंतर पुढे तो कोणत्या वर्गात येतो, ह्या वर्गात येतो, 200 ते 250. मग यामध्ये ही एल जी आहे हा वर्ग जो आहे महत्त्वाचा आहे हा तुमच्यासाठी, फ्रिक्वेन्सीचा वर्ग इथे. म्हणून एल म्हणजेच वर्गाची खालची वर्ग मर्यादा, त्याला लोअर लिमिट इंग्रजी शब्द वापरतात 200. आणि एफ आपण लिहिलाय वरती 12. सी एफ किती लिहिलाय, बरोबर किती आहे बघा, ते पण 12च आहे. आता यामध्ये एच म्हणजे काय, एच जे म्हणजे आहे यांची वजाबाकी करा. 250 मधून 200 गेले म्हणजे किती, 250. हा फरक असतो या दोन्ही मधला फरक, सगळ्यांचा सारखाच फरक असतो. आता इथे मध्यक हा सूत्र लिहिलं तरी तुम्हाला अर्धा गुण मिळू शकतो, काहीच येत नाही ना. एक काम करा, मध्यक बरोबर एल अधिक कंसामध्ये सूत्र नीट लिहा तुम्ही, एन छेद 2, एन छेद 2 लिहिलं वजा सी एफ, आणि ब्रॅकेट पूर्ण करा, एच छेद किती
एफ, अशा प्रकारे हा फॉर्मुला येऊ शकतो. मग याच्यामध्ये याला लक्षात कसं ठेवायचं यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स तुम्ही वापरू शकता. एकाने असं सांगितलं होतं, एल म्हणजे काय लक्ष्मी आणि एन म्हणजे काय नारायण, म्हणून एल अधिक एन ते दोघे निगेटिव्ह म्हणजे काय गेले, कुठे गेले चायना आणि फ्रान्स, त्याला आपण सी एफ म्हणतो. मग कसे गेले हेलिकॉप्टरने, कुठे फॉरेनला, असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता आपण किमती ठेवू, एलची किंमत 200, नंतर काय दिसतो अधिक कंसामध्ये एनची किंमत छेद 2ची किंमत आपण डायरेक्ट काढली आहे वरती 15, वजा सी एफ किती आला आहे 12, गुणिले एच किती आहे 50, एफ किती आहे बघा जरा, एफ 12 आहे आपला. आता हे सोडवायचं, हे 200 तसेच राहणार. सगळे काय विसरतात, इथे मध्यक लिहायला विसरतात, त्यामुळे सूत्राचेही गुण जातात. मध्यक लिहायला विसरू नका. 15 मधून 12 गेले 3, 3 गुणिले 50 छेद 12, पुढे किती राहील बघा जरा, 204. आता मी तोंडी करतो, 25 च्या निम्मे केले, 50 च्या निम्मे किती 25, 25 च्या निम्मे 12.5, 12.5 किती येईल याचं, 212.5 मिलीमीटर. हे झालं मध्यक आपलं उत्तर. इथपर्यंत काढलं मध्यक की तुम्हाला 3 ते 4 गुण मिळू शकतात. मित्रांनो बेस्ट ऑफ लक, तयारी करा. आणि कसं लिहायचं, फक्त याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे, हा सूत्र लिहिलं की अर्धा गुण मिळतो, किंमत ठेवलं की 1 गुण, म्हणजे किती गुणांचा प्रश्न असेल 1 अधिक अर्धा, 2 गुण तुम्हाला मिळू शकतात काही न सोडवता. बघा जरा.